नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र मस्के ग्रीन केअर ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी सध्या आहे द्राक्षाचा आगार हे समजलं जातं बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी. आमचे शेतकरी मित्र आहेत डपळ साहेब, नाव काय आपलं? दत्तात्रय डपळ साहेब यांच्या प्लॉटवरती आज आपण द्राक्षाची रेडी काव पेस्ट ग्रीन केअर ॲग्रोची आणि वेकअप त्याचे 5 लिटरचं द्रावण आज करणार आहे. आपण सायमाचं म्हणणं आहे की आम्हाला दोन्हीचा फरक बघायचा आहे की रेग्युलर जी पेस्ट आपण करतो त्यामध्ये आणि ह्या पेस्टीमध्ये काय फरक पडतो. ह्या फरकासाठी आपण फक्त 5 लिटरच्या पेस्ट बनवणार आहे आणि एका काही 1-2-4 वेळी होतील त्यावेळेला आपण लावणार आहोत. आणि बाकी जी पेस्टिंग आहे ते रेग्युलर प्रमाणे साहेब बनवणार आहेत आणि ती पण त्याच प्लॉटला शेजारी लावणार आहे. दोन्हीचा फरक आपल्याला काय दिसतो त्या साहेबाकडनं परत 7-8 दिवसानंतर बघणार आहोत. तर आपण आता पेस्ट बनवणार आहोत. पेस्टचं प्रमाण आहे 17 लिटर पाण्यासाठी 5 किलोची पेस्ट आहे आणि 1 लिटर वेकअप आहे. तर आपण त्या हिशोबाने आता जेवढं पाणी घेतलंय 5 लिटरचं त्या हिशोबाने 4.25 लिटर पाणी घेतोय, 1.25 किलो पेस्ट घेतोय आणि 225 मिली वेकअप घेतोय. सांग माझी राणी तू होशील का हात तुझा. शेतकरी मित्रांनो, 4.25 लिटर पाण्यामध्ये आपण 1.25 किलोची पेस्ट जी आहे ती आता मिक्स करून घेतलेली आहे. त्याचं द्रावण बघू शकता कसं आहे. आपण या द्रावणामध्ये आपण 225 मिली वेकअप टाकत आहोत. अशा पद्धतीने आपण आता द्राक्षाची रेडी कॉफी पेस्ट वेकअप आणि पाणी याचं मिश्रण तयार केलेलं आहे आणि काही लेबर जे आहेत या प्रॉडक्टची करणार. ते पूर्ण बिहारचे लेबर आहेत सगळे जे पेस्टिंग करतात ते. आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही लेबरने हातामध्ये मोजे किंवा ग्लोव्ज जे म्हणतो आपण ते घातलेले नाहीत. पूर्ण पेस्टिंग हे आपले फक्त बोळा घेतलेला आहे हातामध्ये आणि त्या बोळ्याने पेस्टिंग चालू आहे. तर विषय असा आहे की हातावर जी पेस्टिंग आहे आपल्या हातावरची पेस्टिंग अशी पाण्याने धुवून जाते पूर्ण, हातावर पेस्टिंग राहत नाही.